मिरजेतील पंढरपूर रोड हिंदू स्मशानभूमीचे 12,91,000 रुपयांच्या विकास कामाचे समाजकल्याण सभापती अनिता वनखंडे यांच्या हस्ते शुभारंभ. मिरजेतील पंढरपूर रोड हिंदू स्मशानभूमीचे 12,91,000 रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ महापालिकेच्या समाजकल्याण सभापती अनिता वनखंडे यांच्या शुभ हस्ते तर सामाजिक कार्यकर्ते दिगंबर जाधव, भाजपचे युवा नेते सागर वनखंडे यांच्या उपस्थितीत पार पडले. कोरोनाच्या काळात या स्मशानभूमीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या काळात मृत पावलेल्या हजारो मृतदेहावर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आगीच्या दगीने अक्षरशः स्मशानभूमीच्या शेडच्या पत्र्याची चाळण झाली आहे, तर जमिनीवरील कोबा, पायऱ्या तसेच फरशा यांची हालत दयनीय आहे. यासंदर्भात या भागातील नगरसेविका तथा महापालिकेतील समाजकल्याण सभापती अनिता वनखंडे यांच्यासह युवा नेते सागर वनखंडे, दिगंबर जाधव यांनी 8 दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. सदरच्या स्मशानभूमीच्या कामाची रक्कम मंजूरही झाली यासाठीचा पाठपुरावा नगरसेविका अनिता वनखंडे यांनी 8 ते 10 महिने केला होता. अखेर याला अंतिम मंजुरी मिळाली असून आज या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यात एकूण मंजूर 12,91,000 रुपयांच्या कामात स्मशानभूमीचे पत्रे, कंपाऊंड भिंती तसेच कोबा, पेव्हिंग ब्लॉक तसेच फरशा आणि गेट बसवण्यात येणार असून उर्वरित सर्व कामे आणखीन मंजूर फंडातून करून ही स्मशानभूमी अद्ययावत करणार असल्याची माहिती समाजकल्याण सभापती अनिता वनखंडे यांनी दिली आहे. यावेळी या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी पश्चिम महाराष्ट्र हेड इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. आज या ठिकाणी पंढरपूर रोड स्मशानभूमीचं कामाचा शुभारंभ झालेला आहे. गेल्याच आठवड्यात आम्ही ह्या कामाचा 1 वर्ष पाठपुरावा करतोय, पण कामाचा अजून शुभारंभ झाला नव्हता. टेंडर निघूनही 1 वर्ष पूर्ण झाले होते, तरीही कामाला अजून सुरुवात झालेली नव्हती. पाठीमागच्या आठवड्यात आम्ही इथं ह्या ठिकाणी येऊन पाहणी केली सर्व, आणि आम्ही आंदोलनाचा इशारा दिला की 8 दिवसाच्या आत काम पूर्ण नाही झालं तर आम्ही आंदोलन करू असं सांगण्यात आल्यावर आज कामाचा शुभारंभ झालेला आहे. ह्या कामासाठी पत्रे, नवीन पत्रे घालण्यासाठी जी पडझड झाले, कंपाऊंड वॉल आणि ह्याच्यासाठी पिविंगसाठी आणि गेट, कंपाऊंड गेटसाठी 12,91,000 मंजूर झालेले आहेत, पण हा निधी पुरेसा पडण्यासारखा नाही आहे. त्यासाठी जे काम होतं आहे आम्हाला, आम्ही आणि वाढीव निधी मागून घेऊ किंवा येणारा आमचा जो फंड आहे त्या फंडातून नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही जे काही इथं लागतं आहे, जे काही पडझड झालेलं आहे, बाकी जो काही सर्व सोयीसुविधा इथं होतील त्या आम्ही करून घेण्यात प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. स्मशानभूमी येथील कोरोना काळात बरीच दुरवस्था झाली होती, त्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं, परंतु समाजकल्याण सभापती सौ अनिता वनखंडे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ह्या सर्वांनी आयुक्तांना वारंवार मागणी केली, त्याचा पाठपुरावा केला व जी दुरवस्था झालेली आहे ती लवकरात लवकर व्यवस्थित करून द्यावी. नागरिकांची बरीच दुरवस्था ह्या ठिकाणी होत होती म्हणून त्यांनी कंटिन्यू पाठपुरावा केला, परंतु प्रशासन त्यावर जाणूनबुजून दुर्लक्ष करत होतं. त्याचं टेंडरही काढलं होतं करून कोण भरायला तयार नव्हतं. एक मागच्या आठवड्यातच सौ अनिता मोहन वनखंडे या सभापती समाजकल्याण यांनी असा इशारा दिला की बाबा महापालिकेसमोर तीव्र आंदोलन करू, ते आंदोलन दखल घेऊन आज ते टेंडर मार्गी लावलेलं आहे आणि विनायक अभिनंदनचे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी ते टेंडर भरलेलं आहे आणि आज त्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे, एवढे या प्रसंगी मी सांगतो. आज पंढरपूर रोडच्या स्मशानभूमी चं जी दुरवस्था झाली होती, खरं तर कोविड काळामध्ये ह्या स्मशानभूमीचा फारच मोठ्या प्रमाणात वापर झाला होता, आणि पलीकडच्या साईडला स्मशानभूमीची सोय आहे आणि इथं खरं तर ही वेटिंग रूमसाठी ही आपण प्रयोजन करून हे बांधलं होतं. ह्याची पत्र्याची हाईट पण एवढी जास्त नाही आहे, पण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इथं मृत शरीरांचं दहन केलेलं गेलेलं आहे कोविड काळामध्ये, तर त्यामध्ये पूर्णपणे ह्या पत्र्याची असेल, खालच्या कोब्याची असेल, फरशी वगैरे ह्या सगळ्याचीच दुरावस्था झाली आहे. तर मागच्या आम्ही जवळजवळ 1-10 महिन्यापूर्वी ह्याचा पाठपुरावा करून ह्याचं टेंडर निघावं यासाठी आम्ही प्रयत्न केले होते, त्या अनुषंगानं टेंडरही निघलं होतं, पण प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं व त्यामध्ये कुणीही लक्ष न दिल्यामुळं जातीनं हे काम तसंच रखडलं होतं. मागच्या आठवड्यामध्ये समाजकल्याण सभापती अनिता वनखंडे असतील, दिगंबरदादा असतील, आम्ही आमच्या या भागातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन व नेत्यांना घेऊन इथं महानगरपालिकेपुढं आंदोलनात करण्याचं इशारा दिला होता. त्या अनुषंगानं आज त्या आंदोलनाची दखल घेऊन
एक आठवड्यामध्ये काम चालू झालेलं आहे। काम आज आम्ही त्याचा आपल्या पिंडीला नारळ अर्पण करून आज ह्या कामाचा आम्ही शुभारंभ केला आहे। आणि कॉन्ट्रॅक्टरना आम्ही अशी विनंती करतो की चांगल्या दर्जाचं काम त्यांनी करून घ्यावं।